हेलो स्टूडेंट्स दिस इज अक्षता यू एजुकेटर आई वेलकम यू ऑल ऑन द प्लैफॉर्म ऑफ ग्लोबल ऑनलाइन जस की अपने फ्रेंड्स ग्लोबल ऑनलाइन प्लैटॉर्म नहीं एक कंप्लीट कोर्स लॉन्च के लिए है फॉर अपकमिंग महाराष्ट्र लॉस हिटी एग्जामिनेशन 2023 या कंप्लीट कोर्स मे जे है अपन लॉजिकल रीजनिंग प्लस मैथमैटिकल रिजनिंग जो यूनिट है फॉर लॉस एंट्रेंस एग्जामिनेशन तो डिस्कस करना आहोत सो बिफोर मुविंग इन टू द वीडियो फ्रेंड्स लेट अस डिस्कस वॉट आर द फीचर्स ऑफ दिस कंप्लीट कोर्स फुल सिलीड लेक्चर प्रोव्हाइड करण्यात येतील व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेण्यात येईल ऍट द सेम टाइम फुल सिलेबस टेस्ट सिरीज टू थाउजंड प्लस एम सी क्यू क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स प्रोवाइड करण्यात येतील जी कोर्स फीस असणार आहे या सर्व फीचर्सची ती असणारे टू थाउजंड रुपीज सिम्पली ग्लोबल ऑनलाईन अप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता बीच इज एट वन सेवन नाईन वन थ्री एट फोर वन थ्री ग्लोबल ऑनलाईन अप्लिकेशन जे आहे ते प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे तिथून तुम्ही अप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता वन्स अप्लिकेशनला इन्स्टॉल केल्यावर त्याला ओपन करा ओपन केल्यावरती अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल या पर्टिक्युलर यू आय मध्ये खालच्या बाजूला स्टोर नावाचा त्यावरती तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यावरती माय कोर्सेस या पेज वरती माय कोर्सेस या पेज वरती जो आहे सर्च टॅप दिसतोय त्या पर्टिक्युलर सर्च ई मध्ये टाइपिंग ई टी असं तुम्हाला टाईप करायचं आहे खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीज डिस्प्ले होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही कोर्सला जो आहे एनरोल करू शकता सो आजच्या लेक्चरचा जो पोर्शन so, आहे दॅट विल बी रिगार्डिंग द मॅथमॅटिकल रिझनिंग अँड द व्हेरी फर्स्ट टॉपिक जो आपण डिस्कस करणार आहोत त्यामधला इज अशा पद्धतीने फ्रॉम दी स्क्रॅच टू दी ॲडव्हान्स लेवल इव्हन आपण बेसिक्स पासून ते एकदम ऍडव्हान्स लेवलपर्यंत जो आहे हा टॉपिक डिस्कस करणार so, आहोत सो स्टे ट्यून्ड टिल दी एंड ऑफ द व्हिडिओ लेक्चरला जे आहे आपण पर्सेंटेज जे काल आपण बघितलं होतं पर्सेंटेज पर्सेंटेज रिलेटेड काही क्वेश्चन्स बघणार आहोत कालच्या लेक्चरमध्ये आपण काय चेक केलं होतं की पर्सेंटेजमध्ये ठीक आहे पर्सेंटेजचा अर्थ काय कशाने डिनोट करतो आपण सोबतच आपण कसं काय बघितलं कॉमन पर्सेंटेज बघितले व्हॉट आर द कॉमन पर्सेंटेज जे आपण यूज करणार आहोत क्वेश्चन्समध्ये नेक्स्ट थिंग जे आपण बघितली होती पर्सेंटेज रिगार्डिंग की पर्सेंटेज कॅल्क्युलेट कसे करायचे आहेत कॅल्क्युलेटिंग पर्सेंटेज बरोबर त्यामध्ये दोन मेथड बघितली आपण एक बाय नॉर्मल दॅट इज ट्रेडिशनल मेथड अँड दुसरी जी मेथड बघितली होती दॅट इज द शॉर्टकट मेथड आणि आय होप तुम्हाला सर्वांना शॉर्टकट मेथड जी आहे ती समजली असेल कारण शॉर्टकट मेथडला जर एकदा तुम्ही व्यवस्थित पाहून घेतला तुम्हाला पर्सेंटेज काढणं खूप सोपं जाणार आहे ठीक आहे काही शॉर्टकटचे जे क्वेश्चन्स आहेत ते आता डिस्कस करून घेऊयात आपण प्लस आज क्वेश्चन्स अँड आन्सर्स डिस्कस करणार दॅट इज वर्ड प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करू ओके सो लेट इज बिगिन विथ टुडेज लेक्चर सो लेट अस बिगिन विथ सम ऑफ द इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज काही इम्पॉर्टंट जे फॉर्म्युलाज आहेत आधी बघून घेऊ इथे काही क्वेश्चन्स डिझाईन केलेले आहेत मी ठीक आहे घेतलेले आहेत हे क्वेश्चन्स जे आहेत आपण बघू त्यापूर्वी आपण काय करूत काही फॉर्म्युला बघूत काय जे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत आधी बघून घेऊ आपण बेसिकली जेव्हा केव्हा तुम्ही पर्सेंटेज बघता पर्सेंटेज ठीक आहे तर पर्सेंटेज जो बेसिकली ओके परसेंटेज फॉर्म्यूला बेसिक फॉर्म्यूला जो है सगैं घया प्लीज एवरी वन इज इक्वल्स टू वैल्यू अपॉन टोटल वैल्यू वैल्यू अपॉन टोटल वैल्यू इन टू हंड्रेड ओके फॉर एग्जांपल फॉर एग्जाम्पल पकड़ा टू बाय फाइव टू बाय फाइव 2 by 5 माला है कि टू बाय फाईव्ह म्हणजे मला म्हणण्याचा अर्थ आहे की समजा व्हॅल्यू जी आहे तुमची टू आहे आणि टोटल व्हॅल्यू देऊन ठेवलेली आहे पाच ठीक आहे तर पर्सेंटेज फॉर्म्युला कॅल्क्युलेट कसं कर करतो टू ज्याचा पर्सेंटेज काढायचा आपल्याला व्हॅल्यू अपॉन ऑन द टोटल व्हॅल्यू किती आहे पाच गुणिले शंभर राईट दिस इज इक्वल्स टू टू बाय फायचं काल आपण काय बघितलं कॉमन फ्रॅक्शनमध्ये त्याला आपण कसं डिनोट करतो झिरो पॉईंट फोर इन टू हंड्रेड बरोबर दिस इज गोइंग टू बी फॉर्टी पर्सेंटेज ठीक आहे तर अजून काही आपण असे क्वेश्चन्स बघूयात फॉर एक्झाम्पल काल आपण बघितलं कॅल्क्युलेट फॉर एक्झाम्पल मी जे बोलत आहे तुम्हाला कॅल्क्युलेट टेन पर्सेंट ऑफ एटी टेन पर्सेंट ऑफ एटी ठीक आहे तर तुम्हाला मी काल काय सांगितलं होतं की एटी जो व्हॅल्यू आहे व्हॉट एव्हर द व्हॅल्यू एटी वी हॅव टू कन्सिडर इट ॲज हंड्रेड पर्सेंट जी व्हॅल्यू आहे एटी त्याला काय कळणं कन्सिडर करणार आहोत आपण मुळामध्ये शंभर टक्के ही व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत ह्याचे दहा टक्के शोधायचे असतील तर मी तुम्हाला काय म्हटलं एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्या मॅम ऐंशी ल्या एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्या म्हणजे काय असणार आहे रुपीज एट किंवा एट जी असणार आहे ती काय असणार आहे टेन पर्सेंट ऑफ एटी असणार आहे ठीक आहे ह्यासोबतच आता आपण काही फॉर्म्युले बघू पर्सेंटेज डिफरन्स फॉर्म्युला किंवा पर्सेंटेज इन्क्रीज ऑर डिक्रीज ठीक आहे तर जर तुम्ही एक क्वेश्चन बघितला तर असे काही डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन बनतात एक्झाममध्ये जसं की एखाद्या मशीनची व्हॅल्यू डेप्रिशिएट होत असेल ठीक आहे डेप्रिशिएट होत असेल म्हणजे काय समजा एक मशीन आहे वॉशिंग मशीन पकडा तर या मशीनची व्हॅल्यू काही काळानंतर आपण बघू बघतो की मार्केटमध्ये रोज रोज नवीन मॉडेल्स येत असतात टी व्ही घ्या वॉशिंग मशीन घ्या बरोबर आज फॉर एक्झाम्पल ही नवीन मॉडेल आहे सध्याच्या कंडिशनला सध्याच्या पिरियडला टाइम पिरियडसाठी ही सगळ्यात बेस्ट वॉशिंग मशीनची मॉडेल आहे असं समजा पण दोन वर्षानंतर जर आपण मार्केटमध्ये जाल तर डिफरंट मशीन वॉशिंग मशीनचे मॉडेल्स भेटतील बरोबर डिफरंट डिफरंट वॉशिंग मशीनचे मॉडेल्स तर त्या टाइमला ही जी वॉशिंग मशीनची जी रेट असते ती काय गेलेली असते घसरलेली असते बरोबर समजा आजच्या काळामध्ये आजच्या तारखेमध्ये ह्याची जी मशीनची व्हॅल्यू आहे समजा वीस हजार रुपये वीस हजार रुपये ठीक आहे तर तुम्ही दोन वर्षानंतर मार्केटमध्ये जा शंभर टक्के या पर्टिक्युलर मशीनची व्हॅल्यू कमी झालेली असते समजा आता ह्याची मशीन मशीनची व्हॅल्यू झालेली आहे तेरा हजार रुपये ठीक आहे तर ह्याच्या बेसिसवरती प्रश्न येतात प्रश्न काय येतात की प्रॉफिट अँड लॉसमध्ये जर आपण बघितलं की फॉर एक्झाम्पल एक मशीन आहे मशीनची जी व्हॅल्यू आहे ती ह्या या टक्केवारींनी घसरत गेलेली आहे ठीक आहे कॉन्झिकेटिव्हली टू इयर्ससाठी तर प्रॉफिट लॉस शोधायला सांगतात बरोबर तर प्रॉफिट लॉस शोधण्याच्यापूर्वी प्रॉफिट लॉस जे आहे तर टॉपिक अंडरस्टँड करण्याच्यापूर्वी पूर्वी जो टॉपिक इम्पॉर्टंट आहे दॅट इज पर्सेंटेज ठीक आहे तर पर्सेंटेज हा असा टॉपिक आहे जो सगळ्या डिफरंट डिफरंट टॉपिक्सचा बेस बनवतो जसं की डेटा इंटरप्रिटेशन हा टॉपिक आहे त्यामध्ये पण पर्सेंटेजची गरज लागणार आहे ठीक आहे तर आधी म्हणून मी हा टॉपिक घेतला पर्सेंटेज ठीक आहे तर आता आपण काय करूयात एक एक करून आपण जे आहे क्वेश्चन्स बघूयात ठीक आहे तर द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन अ बॅट्समॅन स्कोअर्स वन हंड्रेड अँड टेन रन्स ओके वन हंड्रेड अँड टेन रन एका बॅट बॅट्समॅननी काय आहेत एक फलंदाजांनी काय केलेलं आहे त्याचा टोटल स्कोर जो आहे एकशे दहा ह्या एकशे दहा स्कोरपैकी तीन त्यांनी बाउंड्री मारलेत बाउंड्री म्हणजे मन, काय चौकार आपल्याला माहिती म्हणजे एक बाउंड्री असती टू चार रन बरोबर तर तीन बाउंड्री किती असणार आहे बारा रनच्या बरोबर ठीक आहे तीन गुणिले चार बारा रन ठीक आहे तर हे जे बारा रन त्यांनी गाठलेले आहेत ते कसे गाठले तीन चौकार मारून गाठलेत किंवा तीन बाउंड्रीज मारून गाठलेत ठीक आहे ले ले तर यापैकी आठ आठ त्यांनी काय मारलेत सिक्सेस मारलेले आहेत आत आपण काय म्हणतो षटकार मारलेले आहेत राईट तर त्यांनी विचारलं आहे काय वॉट इज द पर्सेंट ऑफ हिस टोटल स्कोअर डीड ही मेक बाय रनिंग बिटवीन द विकेट्स आता बघा एकशे दहा रन तर त्याने टोटल त्याचा स्कोअर केला हा झाला त्याचा टोटल स्कोअर ठीक आहे एकशे दहा रन ह्या एकशे दहा रनपैकी चार रन जे बर। बर। आहेत त्यांनी सॉरी बारा रन जे आहेत त्यांनी कसे काढलेत तीन बाउंड्री मारून काढलेत बरोबर यापैकी आठ त्यांनी छक्के मारलेत बरोबर डाटी षटकार मारलेले आहेत आठ सिक्सेस मारलेले आहेत राईट एक एक षटकार म्हणजे सहा रनच्या इक्वी असते आपल्याला माहिती आहे तर आठ षटकार कितीचे असणार आहेत एट सिक्स जर फॉर्टी एट रन्स ठीक आहे अर्थात 48 रंस आनी हे फॉर्टी एट रन्स आणि हे बारा रन त्यांनी असे काढले ज्याला त्याला पळायची गरज पडलेली नाही आहे ठीक आहे बाकी जेवढे काही उरलेले रन आहेत एकशे दहामधून जर आपण हे दोन मायनस केले बाकीचे जेवढे काही रन आहेत त्यांनी ते रन धावून काढलेले आहेत एवढा तर क्वेश्चन सगळ्यांना समजला असेल एकशे दहा रन टोटल काढलेत मॅम एकशे दहा रनपैकी तीन बाउंड्रीज मारलेत आठ छक्के मारलेत बरोबर षटकार त्या तीन बाउंड्रीजमध्ये किती रन होणार आहेत बारा रन आठ सिक्सेसमध्ये किती रन होणार आहेत फॉर्टी एट रन्स म्हणजे अर्थात बारा रन आणि अठ्ठेचाळीस रन टोटल किती होणार आहेत हे एट अँड टू टेन कॅरिड वन फाय अँड वन सिक्स सिक्स्टी रन असे आहेत जे त्यांनी न धावता काढलेले आहेत बाकी एकशे दहामधून साठ जर आपण मायनस केलं बाकीचे जेवढे काही रन उरलेले आहेत ते कसे काढलेत त्यांनी धावून काढलेत तर प्रश्न काय विचारला व्हॉट इज द पर्सेंट ऑफ इस टोटल स्कोअर डीड ही मेक बाय रनिंग राईट बिटवीन द विकेट्स अर्थामध्ये आपल्याला काय काढायचं जेवढं त्यांनी धावल धावून रन काढलेत त्याचे टक्केवारीमध्ये आपल्याला काय काढायचं रिझल्ट काढायचं आहे ठीक आहे तर कसं शोधणार लक्षात घ्या चला तर सॉल्व्ह करू आपल्याला माहिती आहे टोटल रन त्यांनी किती काढले टोटल रन काढले मॅम एकशे दहा ठीक आहे या एकशे दहापैकी त्यांनी तीन किती मारलेत बाउंड्रीज मारले तीन बाउंड्री ठीक आहे मग एक बाउंड्री किती इक्वी व्हॅलेंट असते सर चार रन लाईक व्हॅलेंट असते तर मला सांगा तीन बाउंड्री तीन बाउंड्री म्हणजे किती असणार आहेत बारा रन असणार आहे तीन चौक बारा बरोबर नेक्स्ट यामध्ये एकशे दहा रन झाले तीन बाउंड्रीज आणि नंतर एट सिक्सेस बोललेले ठीक आहे या एकशे दहा रनपैकी हे झाले एकशे दहा रन यापैकी तीन बाउंड्रीज आणि सिक्स सॉरी एट सिक्सेस बोलले त्यांनी मला सांगा एक सिक्स म्हणजे सहा रनच्या इक्वी असते तर एट सिक्सेस कितीच्या इक्वी असणार आहे आठ गुणिले सहा तर इज इक्वल टू फॉर्टी एट रन्स बरोबर तर मला सांगा एकशे दहा रनपैकी एकशे दहा रनपैकी त्यांनी अठ्ठेचाळीस रन, रन सिक्सेसनी काढलेत प्लस बारा रन त्यांनी च षटकार मारून मारलेला आहे ठीक आहे सॉरी चौकार तर यामध्ये टोटल रन सिक्सेस आणि बाउंड्रीजच्या थ्रू किती आलेले आहेत साठ बरोबर म्हणजे इथे धावायची गरज पडली नाही तर एकशे दहामधून साठ जर आपण मायनस केलो आपल्याला काय भेटणार आहे पन्नास म्हणजे पन्नास रन त्यांनी कसे काढलेले आहेत धावून काढलेले आहेत बरोबर धाव घेऊन काढलेले रन पन्नास रन ठीक आहे तर शोधायचं काय आहे पर्सेंटेज ऑफ ही टोटल स्कोअर ही मेक्स बाय रनिंग बिटवीन द विकेट्स पर्सेंटेज ऑफ द स्कोर स्कोअर ही मेड बाय रनिंग रनिंग किती पन्नास रनची तर मला सांगा कसं काढणार पन्नास भागिले एकशे दहा मी काय सांगितलं होतं पर्सेंटेजचा फॉर्म्युला व्हॅल्यू अपॉन टोटल व्हॅल्यू इन टू हंड्रेड तर मला सांगा कशाचे पर्सेंटेज काढायचे त्या पन्नासचे ठीक आहे रन मेड बाय रनिंग बरोबर तर यामध्ये पन्नास भागिले एकशे दहा एकशे दहा का कारण टोटल रन किती आहेत एकशे दहा गुनिले शंभर टक्के संपला विषय एवढाच क्वेश्चन होता हा किती येणार आहे झिरो झिरो कट फाय हंड्रेड अपॉन एलेवन फाय हंड्रेड अपॉन एलेवनला मी असं लिहू शकते कसं मॅडम एलेवन फॉर्टी फाय जर प्लस फाय पर्सेंटेज बरोबर मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं या मिक्स्ड फ्रॅक्शनचा अर्थ काय असतो ज्यांना माहिती नसेल त्यांना अकरा गुणिले पंचेचाळीस प्लस पाच एलेवन फॉर्टी फाय जर करा आणि प्लस फाय करा त्यामध्ये पाचशे भागिले अकरा येणार आहे ओके अशा पद्धतीने सो दिस वॉज दी आन्सर टू द क्वेश्चन मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन टू स्टुडंट्स अपियर्ड ॲट अँड एक्झॅमिनेशन वन ऑफ देम सेक्युअर्ड नाईन मार्क्स मोर दॅन दी अदर अँड हिज मार्क्स वॉज फिफ्टी सिक्स पर्सेंट ऑफ द सम ऑफ देअर मार्क्स द मार्क ऑप्टेन बाय देम आर क्वेश्चन समजून घेऊ आधी तर सो आता ह्या क्वेश्चनमध्ये पहिली गोष्ट काय समजायचं आहे दोन विद्यार्थी आहेत दोन विद्यार्थी परीक्षेला बसलेले ठीक आहे त्यामधल्या एका एका विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा नऊ मार्क जास्त सेक्युअर केले म्हणजे काय एका विद्यार्थ्याला पडले समजा एक्स मार्क तर दुसऱ्याला त्याच्यापेक्षा नऊ मार्क जास्त पडले म्हणजे एक्स प्लस नऊ मार्क ठीक आहे पहिली कंडिशन दुसरी गोष्ट यामध्ये जी आहे दॅट इज अँड हिज मार्क्स वॉज फिफ्टी सिक्स पर्सेंट ऑफ द सम ऑफ देअर मार्क्स म्हणजे या विद्यार्थ्याला जे मार्क पडलेले आहेत दॅट इज इ दॅट इज एक्स प्लस नाईनला फिफ्टी सिक्स पर्सेंट मार्क्स कशाच्या पडलेले आहेत सम ऑफ देअर मार्क्स सम ऑफ देअर मार्क्स म्हणजे दोघांची बेरीज दोघांच्या मार्कांची बेरीज एकाला पडलेले आहेत एक्स दुसऱ्याला पडलेत एक्स प्लस नऊ आय होप इक्वेशन समजलं असेल परत एकदा मी एक्सप्लेन करून सांगते एक विद्यार्थी आहे ज्याला एक्स मार्क पडलेत समजा दुसऱ्याला त्याच्यापेक्षा नऊ मार्क जास्त पडले म्हणून मी याला घेतलं एक्स प्लस नऊ ठीक आहे जो हा विद्यार्थी आहे जो एक्स प्लस नऊ मार्क ज्यांनी घेतलेत एक्स प्लस नऊवाले जे, जे जे मार्क आहेत ते कशाच्या इक्वल आहेत फिफ्टी सिक्स पर्सेंट फिफ्टी सिक्स पर्सेंट कोणाच्या फिफ्टी सिक्स पर्सेंट दोघांच्या गुणांच्या बेरीजच्या बरोबर ठीक आहे इथं लक्ष द्या त्याचे जे गुण आहेत त्यांच्या गुणांच्या बेरिजाच्या फिफ्टी सिक्स पर्सेंट होते म्हणजे फिफ्टी सिक्स पर्सेंट सम ऑफ सम ऑफ दोघांचे पण मार्क म्हणजे एक्स प्लस एक्स प्लस नऊ एकाचे एक्स मार्क मॅम दुसऱ्याचे एक्स प्लस नऊ करा ह्याला इक्वेशन सॉल्व सोपं आहे ठीक आहे आय होप तुम्हाला कंडिशन तरी समजली असेल एकाला पडले एक्स मार्क लेट लेट वन स्टुडंट गॉट एक्स ठीक आहे सो so, अदर गॉट एक्स प्लस नाईन त्याच्यापेक्षा नऊ मार्क जास्त एकाला एक्स दुसऱ्याला एक्स प्लस नऊ ठीक आहे तिसरी गोष्ट यामध्ये काय दिलेली आहे एक्स प्लस नऊचे जे मार्क आहेत दॅट इज इक्वल टू फिफ्टी सिक्स पर्सेंट कोणाच्या दोघांच्या मार्कांची बेरीज एकाला पडले एक्स आणि दुसऱ्याला पडले एक्स प्लस नऊ मॅडम ठीक आहे तर याला कसं सॉल्व्ह करणार एक्स प्लस नऊ फिफ्टी सिक्स पर्सेंटला मी फिफ्टी सिक्स बाय हंड्रेड लिहू शकते कालच आपण शिकलो येस एक्स म्हणजे ह्याला टू एक्स घेईल मी टू एक्स प्लस नाईन करू ठीक आहे तर आता लक्ष द्या ह्याला कसं सॉल्व करायचं ह्याला दोघांना मी चारने डिवाईड करू शकते कसं लक्षात घ्या फोर वन झार फोर 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 जार सिक्स्टीन बरोबर फोर टू झार एट किती राहिले दोन फोर फाय जार ट्वेंटी मॅडम ठीक आहे चौदा भागिले पंचेचाळीस तर याला मी काय कराल या सॉरी ट्वेंटी फाईव्ह पंचवीस ह्या पंचवीसला मी इकडे घेऊन जाईल पंचवीस गुणिले एक्स प्लस नाईन इज इक्वल टू फॉर्टीन टू एक्स प्लस नाईन राईट यामध्ये आता काय करायचं आहे आता याला मी काय लिहू शकतो आहे ट्वेंटी फाय एक्स प्लस टू ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू हे कसं करत आहे ट्वेंटी फाय इंटू टू एक्स ट्वेंटी फाईव्ह इंटू नाईन ट्वेंटी फाय एक्स प्लस टू ट्वेंटी फाईव्ह बरोबर फॉर्टीन टू जर काय आहे तसं ट्वेंटी एट ट्वेंटी एट एक्स प्लस फॉर्टीन इंटू नाईन काय येणार आहे फोर्टीन नाईन जर वन टू वन ट्वेंटी सिक्स बरोबर तर मला सांगा ट्वेंटी फाईव्ह एक्सला मी काय करते आहे तर इकडे घेऊन जाईल सो याला काय होणार आहे प्लस ट्वेंटी फाईव्ह मायनस ट्वेंटी फाईव्हमध्ये कन्वर्ट होईल आणि या टू वन ट्वेंटी सिक्सला मी इकडे टू ट्वेंटी फाईव्हकडे घेऊन जाईल इट मीन्स प्लस वन ट्वेंटी सिक्स मायनस वन ट्वेंटी सिक्स होणार आहे सो टू ट्वेंटी फाईव्ह मायनस वन ट्वेंटी सिक्स इज इक्वल टू ट्वेंटी एट एक्स मायनस ट्वेंटी फाईव्ह एक्स याचं कॅल्क्युलेशन करा हे किती येणार आहे वन ट्वेंटी फाईव्ह याला करा थ्री एक्स आणि इकडे किती येणार आहे नाईंटी नाईन राईट सो एक्स इज इक्वल टू वॉट नाईन्टी नाईन अपॉन थ्री मॅम सो थर्टी थ्री सो एक्सला किती पडलेत एका विद्यार्थ्याला पडलेत एक्स मार्क बरोबर एक्स मार्क म्हणजे एक्स कितीच्या इक्विव्हॅलेंट आहे थर्टी थ्री दुसऱ्या विद्यार्थ्याला किती पडलेत एक्स प्लस नऊ मार्क म्हणजेच काय थर्टी थ्री प्लस नाईन मार्क जास्त इट मीन्स फॉर्टी टू बरोबर ओके सो वी गॉट दी मार्क्स नो एका विद्यार्थ्याला पडलेत मॅम तेहतीस मार्क आणि दुसऱ्याला पडलं आहे फॉर्टी टू मार्क्स क्लिअर क्लिअर आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल कुठलाही क्वेश्चन जर समजला असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा हा आहे क्वेश्चन नंबर वन हा घ्या क्वेश्चन नंबर टू ओके जो कोणता क्वेश्चन स्पेसिफिकली नाही समजला असेल तेवढा क्वेश्चन तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवू शकता ठीक आहे आता हा घ्या क्वेश्चन नंबर थ्री ट्वेंटी पर्सेंट ऑफ ए

ए इज इक्वल टू बीचा ट्वेंटी पर्सेंट असेल तर बीचा ट्वेंटी समान कशाच्या इक्वल असणार आहे असं विचारलं आहे आय डोंट नो रिअली really, माझी मराठी थोडी वीक आहे ओके okay? तर हा एक्झॅक्ट क्वेश्चन ट्रान्सलेट झाला का नाही आय डोंट हॅव आयडिया बट क्वेश्चन समजून घ्या जर ट्वेंटी पर्सेंट ऑफ ए इज इक्वल टू बी दिलेलं असेल तर बी पर्सेंट ऑफ ट्वेंटी इज दी सेम ॲज असा क्वेश्चन विचारला आहे ठीक आहे तर ट्वेंटी पर्सेंट ऑफ एला काय लिहू शकते मी ट्वेंटी अपॉन हंड्रेड इन टू ए इज इक्वल टू बी लिहू शकते ठीक आहे तर यावरनं कशाची व्हॅल्यू आली हो बीची व्हॅल्यू आली तर मला सांगा बी पर्सेंट ऑफ ट्वेंटी प्रश्नात विचारले बी पर्सेंट ऑफ ट्वेंटीला मी काय लिहू शकते बी अपॉन हंड्रेड इंटू ट्वेंटी लिहू शकते बीची व्हॅल्यू मला माहिती झाली काय आहे बीची व्हॅल्यू ट्वेंटी बाय ट्वेंटी बाय हंड्रेड इंटू ए मॅम तर टाका ह्याच्यामध्ये इन्सर्ट करा बीची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू काय आहे इथून घेतली बीची व्हॅल्यू काय ट्वेंटी बाय हंड्रेड इन्टू ए अपॉन हंड्रेड इन टू ट्वेंटी ठीक आहे तर याला मी कसं सॉल्व्ह करते एकदा व्यवस्थित बघा ट्वेंटी बाय हंड्रेड ए इन्टू ट्वेंटी इन्टू वन अपॉन हंड्रेड मी काही केलं नाही फक्त या हंड्रेडला इकडे घेऊन गेले वन अपॉन हंड्रेड केलं इकडे घेऊन गेलं सुद्धा नाही फक्त वन अपॉन हंड्रेड केलं ठीक आहे तर यामध्ये काय येणार आहे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन काय येईल ट्वेंटी ए अपॉन का हंड्रेड इन्टू ट्वेंटी बोललेलं आहे म्हणजे काय येणार आहे हे त्याला मी शून्य शून्य कट करू शकते हा शून्य हा शून्य कट झाला राईट इथे काय नाही म्हणजे वन आहे बरोबर इथे काय नाही खाच्या खाल्या म्हणजे वन आहे तर काय येणार आहे टू इंटू टू काय आहे मॅम फोर फोर ए करा भागिले इथे काय शंभर शंभर फोर अपॉन हंड्रेडला मी काय लिहू शकते फोर पर्सेंट लिहू शकते फोर पर्सेंट कशाच्या एच्या ठीक आहे सो डन विथ द आन्सर फोर पर्सेंट ऑफ ए राईट right? सो so, अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता परत एकदा मी एक्सप्लेन करते कन्फ्यूज नाही व्हायचं बिलकुल यामध्ये काय दिलेलं आहे की ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट ऑफ ए इज इक्वल टू बी दिलेलं आहे ठीक आहे तर ट्वेंटी पर्सेंटला मी काय लिहिते ट्वेंटी अपॉन हंड्रेड इंटू ए इज इक्वल टू बी लिहिलं बरोबर तर हे कशाची व्हॅल्यू आली सर बीची व्हॅल्यू आली बी इज इक्वल टू वॉट बी इज इक्वल टू ट्वेंटी अपॉन हंड्रेड इन टू ए सिमिलरली बी पर्सेंट ऑफ ट्वेंटी विचारलेलं आहे आपल्याला शोधायला बी पर्सेंट ऑफ ट्वेंटीला मी काय लिहू शकते बी अपॉन हंड्रेड इंटू ट्वेंटी बरोबर बीची व्हॅल्यू काय आहे मॅडम ट्वेंटी अपॉन हंड्रेड टाका येते ट्वेंटी अपॉन हंड्रेड ए ही काय झाली बीची व्हॅल्यू डिवायडेड बाय हंड्रेड इन्टू ट्वेंटी केलं आता कॅल्क्युलेशन कसं करत आहे मी लक्षात घ्या ट्वेंटी अपॉन हंड्रेड ए इन्टू ट्वेंटी ट्वेंटीच्या खाली काय नाही म्हणजे वन लिहू शकते मी बरोबर आणि याला मी काय लिहिल वन अपॉन हंड्रेड लिहिल्या खालच्या हंड्रेडला लिहू शकते बरोबर नेक्स्ट मी काय केलं शू झिरो झिरो कट केला इथलं इथलं झिरो कट केला राहिलं का मॅम टू इंटू टू फोर ए करा ए आहे अपॉन हंड्रेड ओके मला सांगा फोर बाय हंड्रेडला मी काय लिहू शकते फोर पर्सेंटेज लिहू शकते आपल्याला माहिती आहे सो so, याला मी काय करणार फोर पर्सेंट ऑफ ए करणार आय होप हा क्वेश्चन सगळ्यांना समजला असेल मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन थ्री कॅन्डिडेट कंट कंटेस्टेड अँड इलेक्शन अँड रिसिवड वन वन थ्री सिक्स सेवन सिक्स थ्री सिक्स वन वन सिक्स टू एट वोट रेस्पेक्टिवली वॉट पर्सेंट ऑफ द टोटल वोट्स डीड द विनिंग कॅन्डिडेट गेट हा क्वेश्चन विचारला आहे ठीक आहे तर क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक ट्रिक देतो तुम्हाला हे क्वेश्चन आता ॲज अ होमवर्क सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या तीन कॅन्डिडेट एक दोन ठीक आहे एकाला पडले आहेत वन वन थ्री सिक्स वोट दुसऱ्याला पडले आहेत सेवन सिक्स थ्री सिक्स वोट आणि जो तिसरा आहे त्याला पडलेत वन वन सिक्स टू एट वोट म्हणजे अकरा हजार सहाशे अठ्ठावीस सात हजार सहाशे छत्तीस अँड वन थाउजंड वन हंड्रेड अँड थर्टी सिक्स सगळ्यात कमी वोट कोणाला पडले या फर्स्ट कँडिडेटला ए कँडिडेटला समजा हा बी आहे आणि हा सी तर हा जो ए आहे त्याला सगळ्यात कमी पडले बीला सेकंड नंबर आहे बी आणि फर्स्ट पोझिशनवर कोण आहे फर्स्ट पोझिशनवर आहे मॅम सी कारण सीला सगळ्यात जास्त वोट्स पडलेले आहेत प्रश्न काय विचारला आहे व्हॉट पर्सेंटेज ऑफ द टोटल वोट्स डीड द विनिंग कॅन्डिडेट गेट पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय मॅम व्हॅल्यू अपॉन टोटल व्हॅल्यू गुणिले शंभर राईट तर मला सांगा विनिंग कॅन्डिडेटचे आपल्याला काय शोधायचे आहेत पर्सेंटेज शोधायचे आहेत विनिंग कॅन्डिडेट कोण आहे कॅन्डिडेट नंबर सी तर त्याचे टोटल नंबर ऑफ वोट्स किती आहेत वन वन सिक्स टू एट बरोबर अपॉन टोटल व्हॅल्यू म्हणजे काय टोटल व्हॅल्यू म्हणजे टोटल वोटिंग कितीची झाली तिघांना टोटल वोटिंग कितीची झाली कसं करणार इलेवन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी एट प्लस सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड थर्टी सिक्स प्लस वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड थर्टी सिक्स आपल्याला काय भेटणार आहे टोटल वोटची व्हॅल्यू भेटणार आहे गुनिले शंभर करा सिम्पल क्वेश्चन आहे होमवर्क करायची पण गरज नाही तुम्ही इथे पण सॉल्व करू शकता काय समजून घ्या आता तीन डिफरंट कॅन्डिडेट आहेत हा एक हा दुसरा आणि हा तिसरा ठीक आहे एकाला पडलेत वन वन थ्री सिक्स दुसऱ्याला पडलेले आहेत सेवन सिक्स थ्री सिक्स आणि तिसरा जो विनिंग कॅन्डिडेट आहे त्याला पडलेत इलेवन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी एट वोट्स ठीक आहे तर आपल्याला माहीत आहे आपण कसं कॅल्क्युलेट करतो पहिलं तर आपण टोटल वोटिंग कॅल्क्युलेट करू टोटल कितीची वोटिंग झाली मॅम वन वन थ्री सिक्स प्लस सेवन सिक्स थ्री सिक्स प्लस एलेवन थाउजंड बरोबर तर यामध्ये कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेशन किती येईल टोटल वोट्सची ट्वेंटी थाउजंड फोर हंड्रेड हे झाले की काय तुमचे हे झाले टोटल वोट आपल्याला शोधायला काय सांगितले विनिंग कॅन्डिडेट विनिंग कॅन्डिडेटला किती पडलेत एलेवन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी एट पर्सेंटेजचा फॉर्म्युला माहिती आपल्याला काय व्हॅल्यू दॅट इज वोटिंग फॉर द विनिंग कॅन्डिडेट अपॉन टोटल वोटिंग किती आहे ट्वेंटी थाउजंड फोर हंड्रेड इन टू हंड्रेड पर्सेंटेज सिम्पल करा कॅल्क्युलेशन तुम्हाला आन्सर येऊन जाईल ठीक आहे हे कॅल्क्युलेशन मॅम खूप मोठं आहे काही समजणार नाही झिरो झिरो कट करून टाका टू झिरो फोर अँड सिक्स टू इलेव्हन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी एटला ती टूने डिवाईड करून बघा ठीक आहे अशा पद्धतीने डिवाईड करा आन्सर जवळपास फिफ्टी सिक्स टू फिफ्टी सेवन पर्सेंटेजच्या रेंजमध्ये येऊन जाईल ठीक आहे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे हा क्वेश्चन व्यवस्थित परत एकदा सॉल्व करा क्वेश्चन सेम आहे क्वेश्चन फक्त यामध्ये चेंज देत आहे मी तुम्हाला तुम्हाला विजय उमेदवाराचे जे आहेत टक्केवारी नाही शोधायची यावेळेस तुम्हाला लॉस्ट कँडिडेट जो कोणता हरलेला उमेदवार आहे या तिघांपैकी त्याचे तुम्हाला पर्सेंटेज ऑफ टोटल वोट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत पर्सेंटेज ऑफ द टोटल वोट्स द लूज लॉस्ट कॅन्डिडेट गॉट हा वाला क्वेश्चन तुमचा असणार आहे आणि या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला देणार सेम असणार आहे टोटल वोट्सनीच डिवाईड करायचं आहे फक्त यावेळेस वन एलेवन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी ऐवजी वन थाउजंड वन हंड्रेड अँड थर्टी सिक्स घ्यायचं आय होप हा क्वेश्चन सगळ्यांना समजला असेल सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर थँक्यू यू फॉर वॉचिंग इट तुम्हाला जर व्हिडिओ समजत असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा कारण कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे कॉमेंट्स येणं म्हणजे आम्हाला बूस्टिंग भेटतं आम्ही अशा पद्धतीचे डिफरंट व्हिडिओज अजून बनवत जाऊ ॲट द सेम टाईम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर अँड लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा डाऊट असेल तर सो अशा पद्धतीने दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर थँक्यू फॉर वॉचिंग इट हॅव अ ग्रेट एव्हरी वन बाय